नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जरी कोरोना असला तरी मनामध्ये अपार श्रद्धा आहे आणि भविष्याच्या उज्ज्वल असण्याची शाश्वती आहे। आपण सर्वांनी आपापल्या घरी गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने पण साधेपणाने आणि कोरोनाचे नियम पाळून साजरा केला असेल असा मला विश्वास आहे। मीही तसंच केलेलं आहे। आज खरं तर जोरजोरात ढोल ताशांचे आवाज, बँड बाजाचे आवाज, गणपती पप्पा मोर्याच्या घोषणा हे सगळं ऐकणं अपेक्षित होतं, पण आज आसमंतामध्ये खूप शांती आहे जी गणेशोत्सवामध्ये आपल्याला सवयीची नाही। याचाच अर्थ लोक जबाबदारीने आपल्या शासनाला आणि प्रशासनाला आणि आपल्या अवतीभोवतीच्या सर्व समाजाला एक चांगला प्रतिसाद देत आहेत, एक जबाबदार प्रतिसाद देत आहेत। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा देश करोनामुक्त व्हावा, महाराष्ट्र करोनामुक्त व्हावा आणि देशाच्या तरुणांसाठी एक चांगलं उज्ज्वल भविष्य घडावं अशीच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली। मीही गेले अनेक दिवस लॉकडाऊनमुळे घरात आहे। एक दोन वेळा जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण 14 दिवस घरात बसावं लागेल, कोणाला भेटायचं नाही अशा अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही हे लक्षात आलं आणि मग मी घरी थांबले। माझा मुलगा आर्यमन उच्च शिक्षणासाठी आता परदेशात जाणार आहे, त्याला सोडण्यासाठी मला जाण्यासाठी मलाही क्वारंटाईन राहण्याची आवश्यकता आहे। 14 दिवस तिकडे गेल्यावरही क्वारंटाईन होऊन त्याला स्थिर स्थावर करून मी परत येईन आणि त्यानंतर मग करोना तोपर्यंत स्थिर स्थावर झाला तर परत एकदा आपल्या पहिल्याच झंझावाताने आणि पहिल्याच ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा मी निश्चय आज गणपतीच्या समोर केलेला आहे। मनातून समाजाची सेवा क्षणभरही दूर जात नाही, मनातून समाजाची काळजी क्षणभरही जात नाही, पण मी एक स्त्री आहे आणि एक माता आहे। मुलगा उच्च शिक्षणासाठी बाहेर देशात जाणार असल्यामुळे सध्या त्याच्यासाठी पूर्ण वेळ देत आहे, प्रत्येक क्षण त्याच्यावर घालवण्याचा प्रयत्न करत आहे। मला खूप आनंद होतोय कारण मी अनेक क्षण त्याच्या हिस्स्याचे तुम्हाला दिले होते, आता थोडेसे तुमच्या हिस्स्याचे मी त्याला देण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच मला वाटतं या सगळ्या गोष्टी पार पाडून करोनाच्या या सगळ्या संकटाला सामोरं जाऊन आपण सर्व पूर्वव्रत आपलं जीवन सुरू करू असा मला विश्वास वाटतो। चांगला विचार, चांगल्या मनाने केलेलं काम कधीही वाया जात नाही, त्यामुळे आज गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करते। सगळं परत पूर्वव्रत सुरू व्हावं, पण करोनामुळे जी आपल्याला शिस्त लावली आहे, करोनामुळे जे जबाबदारीचं भान आपल्याला मिळालेलं आहे, ते जबाबदारीचं भान करोना कमी झाल्यानंतर जाऊ नये ही मात्र प्रार्थना मी नक्कीच गणरायाला केली। आज आपल्याला नात्यांची किंमत कळालेली आहे, आज आपल्याला आपल्या वेळेची किंमत कळालेली आहे। नासधूस न करणं, मोठे मोठे समारंभामध्ये अवास्तव अवाढव्य पैसा खर्च न करणं हे कितीतरी वेगवेगळे संस्कार आपल्या मनावर झाले आणि खऱ्या गोष्टींकडे आपलं लक्ष या करोनाच्या निमित्ताने दुर्दैवानी का होईना वळलेलं आहे। कितीही महागाची साडी असो, किती दागदागिने असो, कितीही घरात वस्तू असो, तुमच्याकडे कितीही अफाट पैसा असो, तो तुम्हाला जीवनदान देऊ शकत नाही आणि त्यामुळे जीवनाची किंमत आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या सजीवांची किंमत करायला आपण नक्की या करोनाच्या माध्यमातून शिकलेलो आहोत। मीही खूप शिकले, तुम्हीही खूप शिकलात आणि यातून काहीतरी शिकून आपण आज गणरायाच्या चरणी निश्चय करून करोनामुक्त जर देश झाला तर आपण करोनातून जे काही आता नवीन गोष्टी शिकलो त्या मात्र आपल्या जीवनातल्या नवीन जीवनातल्या भाग असतील असं नक्की या निमित्ताने आपल्याला लक्षात आलं पाहिजे असं आपण या निमित्ताने संकल्पही केला पाहिजे। आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने परत एकदा आपल्या पूर्ण परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देते। करोनामुळे बाहेर जाणं येणं जरी बंद असेल तरी गोडधोड करून खा, देवाच्या चरणी नतमस्तक व्हा, चांगल्या संकल्पांना करायला कधीही कुठला मुहूर्त अयोग्य नसतो, चांगले संकल्प करा। परिवार, आपला समाज आणि आपल्या सभोवतालचा सगळ्या वातावरणातील लोकांना कसं आपण उपयोगी पडू शकू ह्याच्यासाठी योगदान देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा। आज प्रीतमताईंविषयी मला गर्व वाटतो, त्या पीपीए किट घालून दवाखान्यात जात आहेत, मास्क घालून कोविड सेंटरला भेट देत आहेत। मला अत्यंत आनंद वाटला की आज त्यांच्यातल्या डॉक्टर जागृत झाला, एक खासदार म्हणून जबाबदारीने काम करताना एक डॉक्टर म्हणून त्यांनी जे आज काम केलं त्याचंही मला खूप कौतुक वाटतं। अनेक असे आमदार आणि खासदार आहेत जे आपापल्या ठिकाणी काम करत आहेत आणि नक्कीच त्यांना जनतेने निवडून दिलंय, ते जनतेची सेवा करत आहेत। ज्यांना जनतेची सेवा करायची सवय असते ते जनतेपासून दूर राहू शकत नाही। जनतेच्या स्वास्थ्याची काळजी आणि अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम
हे पाळण्यामुळे थोडीशी दूरी तुमच्या माझ्यात नक्की आली आहे, पण ही फक्त तात्पुरती एवढं, पण नक्की नक्की विश्वास ठेवा आणि सर्वजण स्वतःची काळजी घ्या, सेफ रहा, करोनामुक्त रहा।